गाव उघडून त्यांना जावं लागलं, राज्य सरकार स्थानिकांपर्यंत गावापर्यंत पोहोचत नाही, होतं ते प्रत्येक. मला जी माहिती आहे ती अशी आहे की पहिल्यांदा त्यांनी कळवलं होतं की गावामध्ये येणार आणि त्याच्यानंतर मग तिथल्या प्रशासनाने सांगितलं की आता गावात येणार नाही, तुम्ही एका ठिकाणी येऊन त्यांना भेटा. त्याचा एक रोष गावकऱ्यांमध्ये होता की तुम्ही जर दौऱ्यावर आलात आणि तुम्ही जर आधी कळवलं आहे की बाबा गावामध्ये येणार तर गावात काय येत नाही. मला असं वाटतं की ठीक आहे, ती जी काही परिस्थिती असेल या सगळ्या परिस्थितीत महत्त्वाचं काही असेल तर भरीव मदत मिळणं हे महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ती मदत घोषित करावी अशी आमची मागणी. सर, कोल्हापूर सांगली ज्यावेळी झालं खरं असलं तरीही आपल्याला कल्पना असेल, मागच्या वेळी 5 दिवसात आम्ही पंचनामे कंप्लीट केले होते. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही हे सांगितलं होतं की जिथे पंचनामे होऊ शकलेले नाहीत त्या ठिकाणी साधा मोबाईलवर फोटो काढला तरी तो पंचनामा म्हणून आम्ही ग्राह्य धरू अशा प्रकारचाही आदेश आपण मागच्या वेळी दिला होता. कारण एवढ्या कमी वेळात अनेक ठिकाणी समजा प्रशासन नाही पोहोचू शकलं तर अशा परिस्थितीमध्ये शेवटी आपल्याला एक पुरावाच लागतो की नुकसान झालेलं आहे. आणि आता तर जिथे पंचनामे होत आहेत त्या ठिकाणी लक्षात येतं की 100% नुकसान आहे. आपल्याला पंचनाम्याची आवश्यकता केव्हा पडते? नुकसान जर कमी असेल, काही भागात असेल, एखाद्या पोर्शनमध्ये असेल तर आपल्याला पंचनाम्याची विशेष आवश्यकता पडते. पण आता तर इथे सरसकट पूर्णपणे गेलेलं आपल्याला दिसत आहे. पंचनामे समजा कमी होत असतील तर मोबाईलवर फोटो काढून ते अपलोड करून घेतले पाहिजेत, ते त्या ठिकाणी पुरावा म्हणून ग्राह्य धरले पाहिजेत, जेणेकरून तात्काळ ही व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे. आता मला सांगा, इकडे मात्र आपण हे सांगतो की बाबा ते पंचनामे झाले पाहिजे, सिस्टीमनुसार जा जावं लागेल. आणि दुसरीकडे पवारसाहेब स्वतः कृषीमंत्री होते, सगळ्यांना पद्धत माहिती आहे की केंद्र सरकारची टीम येते, ती टीम आल्यानंतर आपल्या असेसमेंटचा रिपोर्ट राज्य सरकार त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवतो आणि त्या रिपोर्टवर आधारित मग केंद्रीय गृहमंत्री, कृषीमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर यांची कमिटी आहे, जी कमिटी त्याच्यावर निर्णय करते. आता ही सगळी परिस्थिती माहिती आहे पण तरी देखील प्रत्येक गोष्ट केंद्रावर टोलवायची आहे. आपलं मात्र सांगायचं की पद्धतीने गेलं पाहिजे आणि तिथली पद्धत माहीत असताना हे जे केंद्र सरकारच्या गळ्यात अडकत, मी 100% सांगतो केंद्र सरकार हे निश्चितपणे पूर्ण मदत करेल. कारण स्वतः पंतप्रधानांनी, आपण कोणी म्हटलं नव्हतं, पंतप्रधान मोदीजींनी स्वतः फोन केला आणि पंतप्रधान मोदीजींनी स्वतः फोन करून उद्धवजींना पूर्ण माहिती घेतली आणि सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सर, कोल्हापूर सांगली ज्यावेळी झालं पीक विम्याच्या निकषात फक्त केळीचा जो जे निकष आता या राज्य सरकारने बदललेले आहेत त्यामुळे केळीला कुठलीही मदत मिळणार नाही. मी सातत्याने सांगतोय की केळीच्या संदर्भात जुने जे आमच्या काळातले निकष होते ते निकष त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत, कारण या निकषाने कुठली मदत मिळणार नाही. इतर मात्र निकषांचा जो विषय आहे त्या संदर्भात आपण मागच्याही काळात 4,000 कोटी रुपये आपल्याला विम्यातनं मदत मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आणि आता निकष बदलून यांना थोडी फायदा होणार आहे. आता तर निकष जर बदलायचे असतील तर याच्या पुढच्यांकरता ते बदलावे लागतील. आत्ता जे आहे त्यातनं तात्काळ जे काही त्यातले आपल्याला त्याचा एक मेमो रेस करावा लागतो, तो मेमो रेस करून ते पैसे कसे तात्काळ येतील याचा प्रयत्न आपल्याला करावा. सर, कोल्हापूर सांगली ज्यावेळी झालं सर वरही निशाणा साधलेला आहे, अमित शहांच्या नाराजीनंतर अजूनही राज्यपाल पदावर कसे असं प्रश्न दीड महिन्याचा वेळ लागू शकतो. शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे तुम्ही जास्त आक्रमक पण राहू नका, अधिकाऱ्यांना काम करू नका. मात्र जे मदत करता येऊ शकतो एका वेळ लागण्याचं कारण नाही आहे. ठीक आहे, जे ज्येष्ठ नेते असतात त्यांचं काम असतं की लोकांना संयम सांगणं आणि लोकांनी संयमाने राहावं असं आमचं देखील मत आहे. परंतु आता लोकांची अपेक्षा आहे की तात्काळ काहीतरी मदत करा ना, नाही पूर्ण मदत तर एक मदतीचा हिस्सा तुम्ही तात्काळ करू शकता, एवढी तरी मदत करा जेणेकरून जी काही पुढची थोडीशी कामं आहेत ती करता येतील. कारण आता आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे, तिथे खरडून गेलेल्या जमिनीचा थोडा विचार करावा लागेल, काही ठिकाणी शेत साफ करावं लागेल. कारण आता पर्याय तर रबीचं पीक हेच आहे, कारण सुदैवाने पाणी असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये कदाचित रबीचं पीक घेता येईल, पण त्याच्या आधीची जी काही व्यवस्था आहे ती करावी लागेल, त्याला पैसा कुठून येणार. कोल्हापूर सांगली ज्यावेळी झालं त्यावेळेस पवारसाहेब विरोधात होते, आता सत्तेत आहेत पण दोन्ही वेळी वेगवेगळी भूमिका बघायला दिसते. आता ते केंद्राकडे बोट दाखवत आहेत, त्यावेळी राज्याकडे देखील ते बोट दाखवायचे, राज्याला मदत करायला पाहिजे. आता मी या संदर्भात बोलणार नाही, पण हे खरंच आहे की अशी सोयीस्कर राजकीय भूमिका कुठल्याच नेत्यांनी घेऊ नये. सगळ्यांना समजतं की मदत कोण देतं, मदत किती मिळते, कोणाकडनं मिळते, ॲडिशनल मदत करायचे अधिकार कोणाला आहेत, ही सगळी माहिती सगळ्यांना आहे. पण केवळ सगळं टोलवायचं अशी आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ही टोलवा टोलवी नको आहे. तुम्ही काय करणार आहात हे स्पष्टपणे सांगा,
ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. सर, राज्यपाल अजूनही पदावर असल्याबाबत प्रश्न विचारत आहेत. अमितांनी नाराजी व्यक्त केली तरी अशा परिस्थितीत सुद्धा राज्यपालांवरती टीका, ज्यांना सेल्फ रिस्पेक्ट. मला असं वाटतं की खरं म्हणजे आता राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्याच्यावर झालेला विवाद, ही काही वादाची वेळ आहे का? पहिल्यांदा शेतकऱ्याकडे लक्ष द्या. शेतकरी इतका गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमच्या जे काही राज्यपालांसोबत मतभेद आहेत ते चालत राहतील ना, ते पुढेही चालतील. याच्यापूर्वी झालं आहे, आम्ही देखील बघितलेलं आहे. यापूर्वी राज्यपाल एकाच पक्षाचं सरकार असताना आणि त्या ठिकाणी त्याच पक्षाच्या लोकांनी नियुक्त केलेले राज्यपाल असतानाही मतभेद झालेले आहेत. असं झालं नाही, असं नाही आहे. त्यामुळे आत्ता तो विषय नाही आहे. आत्ता शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचं. सर, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत की मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन या ठिकाणी मदत करावी. शरद पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय, तुम्ही कार्यालयातून काम करा आणि आम्ही टीम मेंबर म्हणून आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पण सांगितलं आहे की पवार साहेबांना आता या सरकारला डिफेंड करावं लागेल. या सरकारचं इतकं नाकर्तेपणा बाहेर येतो आहे आणि त्याच्यामुळे इतका असंतोष तयार झालेला आहे. त्यामुळे रोज या पवार या सरकारला डिफेंड करणं एवढंच काम पवार साहेबांकडे आहे. खरं म्हणजे तुम्ही बघा, आपण जर लक्षात घेतलं तर या सरकारचे अनेक पालकमंत्री आमचा दौरा घोषित झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात गेले, तोपर्यंत गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाला मग तात्काळ सगळ्यांची झोप उडाली आणि सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गेले. म्हणजे या सगळ्या गोष्टी जनतेला समजतात. हिंदी हिंदी.